प्रेझेंटची गरज हो, त्याला तयारीत राहू दे. इथं उभं कर ना, माहिती माहिती नाही लागणार. सर ऐका ना, दोन मिनिट इथंच गाडी घेऊयात आपण. थोडं बरेच थांबले, जरा घ्या लवकर. येथील लहान मुलं कुठे आहेत? त्यांना सांभाळ, त्यांना सांभाळ कोणीतरी. ते गावड्यांची वगैरे, त्यांना कोणीतरी सोबत राहा. सर नमस्कार. नमस्कार. अनेक शेकडो मुलं घेऊन तुम्ही निदर्शन सहलीसाठी आलेला आहे, नक्की हे सुचलं कसं? नाही, मुळात ही आमच्या दृष्टीने काही सहल वगैरे नाही. शाळांच्या सहली कुठे होतात आपल्याला कल्पना आहे, आणि नवी मुंबईत पहिल्यांदाच कुठली तरी संघटना किंवा राजकीय पक्ष अशा प्रकारे वयोगट 14 ते 18 मधल्या 500 मुलांना घेऊन शिवजन्मभूमी दाखवावी. एकाच बाजूला मोबाईलचं व्यसन, एकाच बाजूला वेगवेगळ्या गोष्टींचं व्यसन असताना कुठेतरी शिवजन्मभूमीवर येऊन हा महाराजांचा इतिहास आणि महाराजांचा स्पर्श अनुभवा, आणि ती अनुभूती ह्या सगळ्या मुलांना मिळावी याच उद्देशाने आम्ही या सगळ्या मंडळींना घेऊन आलो आहे. नोंदणी सुरू केली, आम्हाला वाटलं की परीक्षांचा काळ आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने येतील की नाही, पण निश्चितपणे नवी मुंबईकर जो आहे तो मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद दिला आहे, आणि आज आपण पाहताय की 400 ते 500 मुलांचा प्रतिसाद या सगळ्या मोहिमेला आहे. दुसऱ्या टप्प्यात आहे, आणखी पुढच्या काही दिवसात आणखी 500 विद्यार्थी मुलं याच ठिकाणी येतील. सर खरं तर आपण जर पाहिलं तर अनेक पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी असे सहलींचं आयोजन करतात, पण आपण जर हा वयोगट पाहिलं तर 14 ते 18 म्हणजे काय कन्सेप्ट आहे? नाही, आम्ही मुळात आमचा पक्ष निवडणुकांसाठी झालेला नाही, राज साहेब म्हणते तसं. आणि महाराजांचे गडकिल्ले हे महाराजांची खरी स्मारक आहेत. एकाच बाजूला पुतळ्यांचं राजकारण चालू आहे, एकाच बाजूला अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभा राहावा त्याचं आंदोलन चालू आहे, पण आम्ही जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले दाखवण्याचा प्रयत्न आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला करतो आहे. सरकारलाही आमचं सांगणं आहे की हे गडकिल्ले याचं संवर्धन झालं पाहिजे, याचं जतन झालं पाहिजे. सर थोडा राजकीय प्रश्न, येत्या विधानसभेला मनसे किती जागा लढणार आणि मुंबईमधून मनसे किती जागा लढणार? नाही, आत्ता राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वी डिक्लेअर केलं होतं की आम्ही 200 ते 225 ची तयारी आहे. गडचिरोली चंद्रपूरमध्ये सुद्धा आदरणीय राजसाहेबांच्या स्वागताला 10,000 लोकांची गर्दी असते, आणि मोठ्या प्रमाणात गडचिरोलीतल्या आदिवासी विभागातून सुद्धा यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरक्षित जागांवरती सुद्धा निश्चितपणे सीट लढवेल. पुणे जिल्ह्यामधून किती मतदान लढवणार आहे, काय कन्सेप्ट? नाही, याच्या संदर्भात आमचे पुण्यातले जिल्हाध्यक्ष नेतेच बोलतील, पण जो काही आम्ही साहेबांच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होते तर 200 ते 225 सीट आम्ही लढवणार आहे, आणि मोठ्या प्रमाणात संघटनेचं जे जाळं आहे ते मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इथे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे 100% पुणे जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व सीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवेल. मनसे सोबत लढणार की महायुती किंवा महाआघाडीमध्ये जाणार? नाही, साहेबांनी हे मला वाटतं शिवतीर्थावर ज्यावेळी आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा दिला त्याचवेळी डिक्लेअर केलं होतं की विधानसभेच्या तयारीला लागा, त्यामुळे सोबाळाचाच आमचा नारा आहे. एकाच बाजूला महायुती आणि एकाच बाजूला महाविकास आघाडी, या सगळ्या पक्षांना लोक कंटाळलेले आहेत आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक विश्वासाने पाहत आहेत. मला निश्चितपणे वाटतं यावेळी तो मोठ्या प्रमाणात विश्वास महाराष्ट्रातली जनता आदरणीय राजसाहेबांवर दाखवेल. गेल्या विधानसभेला आपलं सीट अगदी थोडक्यात उकलं होतं, या विधानसभेला आपली रणनीती कशी असणार? नाही, रणनीती कॅमेरा समोर सांगितले तर मला वाटतं विरोधक जागरूक होतील लवकर, जिंकल्यानंतरच आपल्याशी नक्की बोले. जुन्नरची जागा मनसे लढणार का? हो, 100% लढणार. आमचे जिल्हाध्यक्ष स्वतः इथे आहेत आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात आहेत. पुण्यात उद्या दिवसभर या संपूर्ण पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातल्या बैठका होणार आहेत, त्याच्यात विधानसभेचे जवळपास उमेदवार निश्चित होते. आपला हा जो उपक्रम आहे यापुढे देखील चालू राहणार? हो, 100%. आम्ही विविध किल्ल्यांवरती, म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष स्वतः विविध किल्ल्यांवरती सगळ्या मंडळींना घेऊन जातात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतले सुद्धा मनसेचे पदाधिकारी, विविध विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण असतील, यांना महाराष्ट्रातले जवळपास सगळेच किल्ले दाखवणं हा पुढचा आमचा उपक्रम आहे. तर गेल्या विधानसभेला, म्हणजे कडवाच्या विधानसभेला, साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन जुन्नर तालुक्याने मनसेला सत्ता दिली, यावेळेस संरचना कशी असेल? नाही, यावेळी सुद्धा साहेब चांगले उमेदवार देतील आणि निश्चितपणे मनसेचा मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी विजय होईल. थँक्यू सर. थँक्यू. आता
ए आज ये बाबा थांब।